नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या रिषभ खाडे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोकणातली पर्यटनापासून वंचित झालेली ठिकाणे आहेत ते नेहमीच एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत असतो। सो मित्रांनो, मी आज राजापूर येथील उन्हाळे या गावात आलेलो आहोत। उन्हाळे हे गाव राजापूरपासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे हे असं मंदिर आहे आणि त्याच्या समोरच असं हे गरम पाण्याचं कुंड। सो मित्रांनो, आपण आता खाली जाऊया आणि बघूया कशा प्रकारे कुंड आहे ते। मित्रांनो, आपल्याला इकडे एक आता काका भेटले, त्यांचं नाव आहे रमेश पाजे। ते आपल्याला ह्या कुंडाबद्दल जेवढी त्यांना माहिती आहे ती थोडक्यात माहिती सांगतील। त्या उन्हाळे गावामध्ये पूर्वीपासूनच गरम पाण्याचा झरा आहे, म्हणजे खूप वर्षानुवर्ष। आणि हा गरम पाण्याचा झरा 12 महिने चालू असतो, त्याची तीव्रता कधी कमी होत नाही कधी जास्त होत नाही। ते वाहतय तेवढंच वाहतय, पावसाळ्यात काही जास्त होत नाही काही उन्हाळ्यात कमी होत नाही आणि गरम पण आपण कमी होत नाही जास्त होत नाही। ओके। आणि हे ह्या गावामध्ये परत गंगा येते 3 वर्षातून एकदा। हे ह्याच गावामध्ये आहे का? गावामध्ये हा इथून रस्ता असं वरती गेलेला आहे। आणि त्या ठिकाणी 14 कुंडा आहेत आणि 14 कुंडामध्ये पाणी एप्रिल ते मे महिन्यामध्ये गंगा येते। एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा कुठे पाणी नसतं तेव्हा त्या डोंगरावर पाणी येते, म्हणजे इथून जवळजवळ 3-4 हजार फूट जास्त उंच आहे। ओके। त्या डोंगरावर पाणी येत असतं, ती गंगा म्हणून येते राजापूरची। आता तुम्ही नूतनीकरण केलंय काय? नूतनीकरण आता ग्रामपंचायतीने केलेलं आहे। हा, मग तुम्ही आता ह्याच्या डिवायडेशन केलं, एक लेडीज साठी आणि लेडीज सेपरेट आणि एक जेंट्स सेपरेट। ओके, मग आता आपण खाली जाऊया, आम्हाला थोडी तिकडे माहिती द्या। मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला खाली जायला वाट केलेली आहे आणि इकडून बघू शकता तुम्ही इकडे आंघोळीला वगैरे पाणी आहे। हे जे पाणी आहे हे पाणी डिवाइड केलेलं आहे, त्या बाजूला लेडीज आहे, या बाजूला जेंट्स आहे। हा, आणि दोन्हीकडे समान पाणी जातं, म्हणजे हे इकडे जेवढं येत आहे जेवढं येत आहे तेवढंच त्या साईडला जाते ना। पार्टीशन केलेलं आहे। ओके, म्हणजे एवढं याची खासियत आहे, गरम पाण्याचा फ्लो हा कायम तेवढाच असतो 12 महिने। आणि आंघोळ आपण म्हणजे आंघोळ करण्याचं एवढं पाणी गरम असतं। ओके, म्हणजे जास्त गरमही नाही जास्त थंड नाही। ओके ओके, थँक्यू। जास्त गरम पण नाही घरी आपलं कमी जास्त होतं, हे कमी जास्त होतच। समोर मंदिर आहे ते महालक्ष्मीचं मंदिर आहे, या उन्हाळे गावचं ग्रामदैवत आहे कारण त्याच्या ग्रामदैवताच्या समोरच हे आपलं पाणी आहे ते गरम पाण्याचं। मित्रांनो, आता आपल्याला काकाने व्यवस्थित माहिती दिली आहे, म्हणजे जेवढी पाहिजे होती त्याच्यापेक्षा खूप जास्तच माहिती भेटली आपल्याला आता। नाही, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।